मास्क आणि लसीची मात्रा अनिवार्य। आणि मनसेचे नेते अकरे सध्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमचे प्रतिनिधी मिकी घई सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। मिकी घई त्यांच्याशी थोड्याच वेळामध्ये संवाद साधतील। मिकी अमोल, आता मी शिवनेरी या ठिकाणी पोहोचलेलो आहे। जर आपण बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय। हजारोच्या संख्येने जे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुंदर अशी रोषणाई गडावर करण्यात आलेली आहे। जर आपण समोर बघत असाल तर शिवाई देवीचं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी मनसेचे युवासेनाचे अध्यक्ष अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आतमध्ये ते या ठिकाणी आरती करत आहेत। जर आपण बघितलं तर ही सुंदर पालखी महाराजांची पूर्ण फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी देखील अमित ठाकरे येणार आहेत आणि आरती करणार आहेत। जर आपण बघितलं तर अनेक लोक या ठिकाणी जे पोहोचलेले आहेत त्यांनी भगवा फेटा या ठिकाणी बांधलेला आहे। प्रत्येकाच्या मुखात आज या ठिकाणी शिव गर्जना आपल्याला ऐकायला मिळते। जोरदार या ठिकाणी ढोल ताशा देखील गर्जना सुरू आहे आणि एकच सगळ्यांच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय। अजून सुद्धा जर आपण बघितलं तर पहाटेपासूनच शिवनेरीवर जे शिवप्रेमी आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आत्ता जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि खूप मोठ्या संख्येने हे सगळे जे शिवप्रेमी आहेत ते या ठिकाणी गडावर पोहोचलेले आहेत। अक्षरशः लहान मुलं देखील हातामध्ये भगवा ध्वज घेऊन महाराजांचा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जसं ज्या पद्धतीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या एका सभामध्ये सांगितलेलं होतं, घोषणा केलेली होती की आपण जे शिवजयंती आहे ती संपूर्ण राज्यभरात जोरदार साजरी करायची आहे, अर्थात तिथीनुसार ही शिवजयंती आहे आणि त्यामुळं संपूर्ण राज्यभरात मनसेकडून आज अनेक ठिकाणी जोरदार शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते आहे। एवढंच काय तर खाली अमित ठाकरे खाली उतरून पुन्हा उतरल्यानंतर लाडूंचं देखील वाटप करणार आहेत। असं सगळी व्यवस्था त्यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आत्ता जर आपण बघितलं तर आतमध्ये ते या ठिकाणी पूजा करतायत, आरती त्यांच्या हस्ते या ठिकाणी केली जाते। परंतु आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे। आपण आत जर गेलो तर पूर्णपणे रेंज जाते बरेचदा आणि त्यामुळं, पण आतमध्ये जर आपण बघितलं तर सगळे लोक या ठिकाणी जय घोष या ठिकाणी देत आहेत आणि ही सुंदर पालखी जे अमोल छत्रपती शिवाजी महाराजांची ही फुलांनी सजवण्यात आलेली आहे आपण बघू शकता। या सगळ्यांमध्ये एक उत्साह आहे। तरी आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात। आतमध्ये ज्या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या हस्ते या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आत्ता पूजा सुरू आहे, आरती सुरू आहे। जर आपण बघितलं तर ही सुंदर असं हे मंदिर आतमध्ये जर बघितलं तर ज्योत देखील या ठिकाणी घेण्यासाठी अनेक शिवप्रेमी पोहोचलेले आहेत। आपण थेट आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू ज्या ठिकाणी सध्या अमित ठाकरे मनसेचे युवा सेनेचे अध्यक्ष आतमध्ये आहेत आणि आपण बघू शकता जे या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जर पद्धतीने थेट या ठिकाणी पूजा तर शिवनेरी गडावरती मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते आज शिवाई देवीची पूजा सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्याला या संदर्भात माहिती देत होते, परंतु त्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्यानं तिथली थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचू नाही शकत नाहीयेत। ही काही दृश्य आहेत ज्या ठिकाणी अमित ठाकरे हे शिवाई देवीची पूजा करतायत। शिवनेरी गडावरती आज तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। अमित जी ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी आरती होणार आहे, त्याचप्रमाणे माननीय खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। असे वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मिकी घई आपल्याला थेट शिवनेरी गडावरून या संदर्भातली माहिती देत होते। तिथीनुसार आज शिवनेरी गडावरती शिवजयंतीचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा।